जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झालेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसानं ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात मुक्काम ठोकला. मात्र 2 आठवड्यापासून पावसाची संततधार सारखीच चालू असून वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचं नुकसान झालंय. धडगाव तालुक्यातील मौजे झुम्मट आणि मक्तार झिरा ग्रामस्थांनी धडगाव तालुका तहसीलदारांना निवेदन दिलं. तालुक्यातील वादळी वाऱ्यासह अतिपावसामुळे शेकडो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेली. सर्वाधिक पिकांचं नुकसान झालं. शेतामध्ये पाणी साचल्यानं पिकं कुजली. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका या भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांना बसला. एकीकडे दमदार पावसामुळे दुष्काळ मिटला असला तरी अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरवला जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये सध्या पाहून येते. या पावसामुळे नद्या नाले बंधारे विहिरी तुडुंब भरल्यात. मात्र तालुक्यात पावसाची संततधार सुरूच होती. अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालं असून महसूल विभागानं नुकसानग्रस्त भागाची पाहणी करावी, त्वरित पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी शासनाकडून, अशी मागणी येथील शेतकऱ्यांकडून केली जाते. या संदर्भातलं निवेदन नुकतंच धडगाव तहसीलदारांना झुम्मट आणि मक्तार झिरा ग्रामस्थांकडून देण्यात आलं. माननीय तहसीलदार साहेब आकरांनी यांना तालुक्यातील मौजे झुम्मट आणि मक्तार झिरा या गावातील शेतकऱ्यांचे सतत होणाऱ्या पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झालेले आहे. त्यात मका, ज्वारी, सोयाबीन, उडीद अशा प्रकारच्या पिकांचे त्याच्यात समावेश आहे. त्यासाठी आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन सदर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ शासनामार्फत काहीतरी नुकसान भरपाई मिळावी यासाठी आम्ही माननीय या निवेदनावर वसंत वळवी, सेदा वळवी, रमेश वळवी, जंगला वळवी, दमण्या वळवी, आपसिक वळवी, केला वळवी आदी ग्रामस्थांचा समावेश आहे. या बातमीसाठी धडगावहून गोपाल पावरा, धडगाव प्रतिनिधी, MDTV न्यूज.